जेवण बनवताना भाजी काय बनवायची हा प्रत्येक गृहिणीला पडलेला प्रश्न असतो. तर एक वर्ष ते दोन वर्ष टिकणारे आम्ही सांडगे बनवून ठेवू शकतो. नमस्कार, मी सुनीता. अनोखी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण सांडग्यांचा एक प्रकार घेऊन आलेलो आहे, ते म्हणजे मटकीची सांडगे. सांडगेसुद्धा खूप वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात, वेगवेगळ्या डाळींचे केले जातात. तर आज आपण मटकीचे सांडगे कसे करायचे ते पाहणार आहे. मग वेळ न घालवता आपण रेसिपी स्टार्ट करूया. सांडगे बनवण्यासाठी 1 किलो मटकीची डाळ आणि 1/2 किलो चणा डाळ घेतलेली आहे. फक्त मटकीचेसुद्धा तुम्ही सांडगे बनवून घेऊ शकता. ही मटकी आणि चणा डाळ मी स्वच्छ चांगली वाळवून उन्हातून कडकडीत अशी घेतलेली आहे. आपल्याला हे आता मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. एक बॅच डाळींची वाटून झालेली आहे. अशा पद्धतीने वाटून घ्यायचं, एकदम पण पीठ करायचं नाही, थोडंसं रवा शक्य ठेवायचं. आपण एका परातीत ओतून काढून अशाच पद्धतीने बाकीची उरलेलीसुद्धा आपण वाटून घेऊया. आपली सर्व डाळ आता वाटून झालेली आहे. आपण आता पीठ मळून घेऊया. आता पीठ मळण्यासाठी याच्यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे. तुम्हाला जर अजून तिखट सांडगे हवे असेल तर थोडंसं तिखट वाढवू शकता. आणि 1 चमचा मी हळद घेतलेली आहे. आणि 1 चमचा जिरा पावडर घेतलेली आहे. आणि 1 चमचा मी ठेसलेला लसूण घेतलेला आहे. लसणामुळे सांडग्यांची टेस्ट खूप छान येते. आणि 1/2 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घेऊया. कोथिंबीर आणि लसूण सांडग्यांमध्ये टाकून बघा, सांडग्याची टेस्ट खूप छान येते. आणि 1/2 चमचा मी मीठ घेतलेलं आहे. मीठ मी थोडंसंच घ्यायचं, कारण नंतर भाजी बनवताना आपण टाकतो. आणि आता हे सर्व मिश्रण एकत्रित करून सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि थोडं पाणी घालून हे पीठ सैलसर मळून घ्यायचं. एकदम घट्टही नाही करायचं आणि एकदम पातळ पण नाही करायचं. आपल्याला सांडगे घालता आलं पाहिजे एवढंच आपण घट्ट ठेवायचं. पिठाच्या गाठी झाल्या नाही पाहिजे असं तुम्ही थोडं पाणी घालून पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं. पीठ आपलं व्यवस्थित मळून झालेलं आहे बघा, एवढं सैलसर ठेवायचं. आणि हे पीठ आता कमीत कमी 1 तास तरी आपण भिजत ठेवायचं. जर फार वेळ नसेल तर कमीत कमी 1/2 तास तरी ह्याला रेस्ट करायला ठेवा. आणि त्यानंतर सांडगे घाला. पिठाला रेस्ट करून आता 1 तास झालेला आहे. आपण आता एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं, बाजूला हात ओलसर करायचा आणि याच्यातला छोटासा गोळा हातात घ्यायचा आणि व्यवस्थित असं वळून घ्यायचं हातामध्ये. अशा पद्धतीने त्याला बनवून घ्यायचं, म्हणजे सांडगे तोडायला येतात आपल्याला. जास्त घट्ट असं वाटत असेल तुम्हाला थोडंसं पाणी घ्यायचं, अजून त्याला पातळ करायचं. आता एखादं ताट घ्यायचं किंवा एखादी परात घ्यायची, थोडं त्याला तेल लावून घ्यायचं. असा परत पाण्याचं बोट घ्यायचं आणि कसे तोडायचे ते बघा. लांब टाकायचा वळलेला जो गोळा आहे तो आपण हातात घ्यायचा, 5 बोटांपर्यंत घेऊन जायचं आणि अंगठ्यानी फक्त प्रेस करायचं. आपोआप खाली सांडगे पडतात बघा. असं पुढं घेऊन जायचं, अंगठ्यानी दाबायचं, मग सांडगे पडतात. फार काय ह्याला प्रॅक्टिस करायला लागते असं काही नाही आहे. सांडगे हो पडतात, एकदम असे गोल पाहिजे असं काही नाही आहे. आणि जास्त मोठेही सांडगे करायचे नाहीत, जास्त बारीकसुद्धा करायचे नाही. मीडियम सांडगे बनवायचे, म्हणजे सुकल्यावरसुद्धा छान होतात. मी अशा पद्धतीने सर्व सांडगे बनवून घेतलेले आहेत. बाकीची परातींमध्ये ताटांमध्ये बनवून घेतलेले आहेत आणि उन्हातसुद्धा घातलेत. तर हे सांडगे तुम्ही एखाद्या प्लास्टिकवरती किंवा एखाद्या कॉटनच्या कपड्यावर बनवून तुम्ही सुकवून घेऊ शकता. हे सांडगे 2 ते 3 दिवस छान सुकवून घ्यायचे, एकदम कडकडीत सुकवायचे. मी 3 दिवस ह्याला सुकवून घेतलेत. आवाज बघा किती छान येतो आहे, म्हणजे छान सुकलेत. म्हणजे हे सांडगे 2 ते 3 वर्ष म्हटलं तर हे सांडगे टिकतात छान, म्हणून सुकवायचे चांगले. आणि हा व्हिडिओ माझा लास्टपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. आपले मटकीचे सांडगे आता तयार झालेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा आणि मित्रमैत्रिणीमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाजूलाच बेल आयकॉन आहे, त्याच्यावरही क्लिक करा. आपण असंच पुन्हा भेटत राहू आगळ्या वेगळ्या रेसिपी घेऊन. तोपर्यंत गुड बाय.